नमस्कार, मी संदेश उदयगर, आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज महाराष्ट्र। आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। जनसहभागातून सुधारणातील महावितरणाचे काम युद्ध पातळीवर। निसर्ग चक्रीवादळ व पावसामुळे 3 जून रोजी जनतेची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। त्याचबरोबर विद्युत महावितरणाचे देखील कोटींचे नुकसान झाले। या चक्रीवादळात विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, विद्युत वाहिन्या कोसळल्याने तालुक्यात वीज खंडित झाली असून ही खंडित झालेली विद्युत सेवा सुरळीत करण्यासाठी गेली 4 तारखेपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत खांब उभारण्याचे काम सुरू केले आहे। मात्र या कामासाठी 34 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे पुढाकाराने जनसहभाग मिळाल्यामुळे विद्युत महावितरणाला मोठा दिलासा मिळाला असून वीज सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। कोरोनाच्या महामारीमध्येच आता चक्रीवादळ आलं आणि आज आपल्या शेतकरी वर्गाला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावं लागत आहे। त्यातच अन्न, वस्त्र, पाणी या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतानाच वीज देखील तितकीच महत्त्वाची आहे। आणि खरोखर माननीय मी तहसीलदार साहेबांना सॅल्यूट करेल, तसेच संपूर्ण प्रशासनाला, पाटील साहेब असतील, गावारी साहेब असतील, संजय म्हात्रे साहेब असतील आणि संपूर्ण प्रशासन असेल। आज ज्या वीज पुरवठा पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यासाठी झटत आहेत आणि मनापासून सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देईल, कारण त्यांनी नाडसूर या विभागाला प्राधान्य दिलं आणि तितकाच आज लोकसहभाग देखील आज इथे उपस्थित आहे। सर्व माझ्या ग्रामस्थांचे देखील मी मनापासून मनपूर्वक आभार मानतो। निसर्ग चक्रीवादळ आलं त्यामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्याचं भरून गेलेला आहे। दगड तालुका सुद्धा काही वेगळा राहिलेला नाही आहे। दगडमध्ये आम्ही सगळे रस्ते क्लिअर केलेले आहोत। पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाला जबाबदारी देऊन त्या गावामध्ये पाणी कसं येईल याची काळजी घेत आहोत। आता फक्त विषय राहिले तो एमएसएमईचा विषय राहिलेला आहे। तो विषय आम्ही सर्व एकत्र म्हणजे जनसहभाग घेऊन प्लस एमएसएमईची सर्व टीम एकत्र घेऊन शक्य तितक्या लवकर कसं लाईट गावामध्ये येईल याची काळजी घेतो आहे। ह्या साधारणतः रविवारपर्यंत सगळ्या गावांमध्ये लाईट येण्यासाठी आम्ही सर्व सुधारणवासी झटत आहोत। जी लोकांचा जो सहकार्य मिळालेला आहे आणि प्रत्येक गावोगावी लोकांचा सहकार्य मिळेल त्यातले त्यात प्रशासन म्हणून तहसीलदार मुद्दा म्हणून नाव सुधाकरचे तहसीलदार एवढे सतर्क आहे की गावोगावी पोहोचून लोकांना जसं एमएससीबीला किती सहकार्य करता येईल याच्यासाठी त्यांची धावपळ आहे। त्याबद्दल मी तहसीलदारांचे धन्यवाद मानेन। नक्कीच सांगेन की रायगड जिल्ह्यातले पहिले असे तहसीलदार की जे गावोगावी पोहोचलेले आहेत आणि नक्की सांगेन ह्या ग्रामपंचायतीचे सरपंचसुद्धा कालपासून माझी पाठपुरा घेऊन की आमच्या गावी लाईट पोचली पाहिजे त्याच्यासाठी ते पाठपुरा घेतलेला आहे। ग्रामस्थ सगळे जमले आहेत, मी ग्रामस्थांचासुद्धा आभार मानतो की ते काही नाश्ता न बघता काय बघता हे पोल उचलून आम्हाला सहकार्य करतात, त्याबद्दल ग्रामस्थांचासुद्धा मी धन्यवाद। लोकमान्य न्यूज महाराष्ट्र, संदेश उदयकर। नमस्कार, मी संदेश उदयकर, लोकमान्य न्यूज महाराष्ट्र या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। हे न्यूज चॅनल जनहितासाठी समाजाचे आपण काही देणं लागतो, त्याचबरोबर समाजातील घडणाऱ्या घडामोडी चॅनलच्या माध्यमातून जगासमोर मांडून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्याचे हेतूने सुरू केले आहे आणि न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर प्रत्येक समाजातील चांगल्या गोष्टींना उजाला देण्यासाठी व ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला अपडेट करण्यासाठी आपलं हक्काचं व्यासपीठ लोकमान्य न्यूज महाराष्ट्र या चॅनलवरील सबस्क्राईब बटनवर, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका।